तुम्ही फक्त पिक्चर मध्ये क्रिसला नदीनशी मावरा करताना देखलं, पण खरोखरचा मावरा करताना देखलं कोणला इथे का? क्रिस पिक्चर पेक्षा खरोखरचा ओरिजिनल सीन. लेफ्टी पण आली बघा, जीवन तसं रूम अशी तर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा हक्काच्या यूट्यूब चॅनलला. आणि मी तुमचा विनायक सोडेकर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तो म्हणजे अचानक आणि भयानक एक खतरनाक व्हिडिओ. तर मला मित्राचा फोन आलेला बोर्लीचा की अचानक बोर्लीच्या बंदरामध्ये ना खडकांच्या खोंडांमध्ये म्हणजे जे खोंड दिसतात ना त्यांच्या मागे या खोंडांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात मासली आलेली आहे. आणि हे जे खोंड आहे ना याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात मासली आहे. आणि ही जी लोकांनी बघितली, बोर्लीच्या लोकांनी बघितली, त्याच्यामुळे त्यांनी ना इकडे एक बोक्शी लावली, म्हणजे एक जाळ होता ना तो लावला आहे. म्हणजे इकडे जी मासली होती ना जेवढी पण, ती आता पाणी वाटायची सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे पाणी वाटायची सुरुवात झाली, ते पाणी आहे ना सर्व या साईडला चाललं आहे. आणि हे रस्ता आहे ना तो फक्त एकच आहे पाणी जाण्यासाठी. आणि तिथं त्यांनी जाळी लावलेली ना, म्हणजे बोक्षी, ती बोक्षी आहे ना तर पूर्ण मच्छीने भरलेली आहे ही बघ. आणि जी एवढी मोठी जाळी दिसते ना सर्व बोक्षी, ती मच्छीने भरलेली आहे फुल. आणि त्या जाळीमध्ये म्हणजे बोक्षीमध्ये आता काय काय मच्छी आहे ना, ती बोक्षी म्हणजे हे जे पाणी वाटेल ना आता, तेव्हा बोक्षी जेव्हा खोलतील ना तेव्हा आपल्याला समजेल सर्व मच्छी काय काय मच्छी याच्यामध्ये आहे. आणि मित्रांनो, ही मच्छीची मजा बघण्यासाठी सर्व बोर्ली गावातले ग्रामस्थ आहेत ना ते सर्व इकडे जमलेले आहेत. बघा किती गर्दी आहे, फुल गर्दी आहे, पब्लिक आहे. एवढी मच्छी आहे म्हणजे दिसते ना तुम्हाला, एवढी जाळी मच्छीने भरलेली आहे. गेला अर्धा गेला आया 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 दगडे वाटत काय मच्छी आम्हाला पकडायची आहे मच्छी. तर मित्रांनो, जी मच्छी होती ना ती यामध्ये मच्छी अडकलेली आहे. आणि बाहेर जाण्यासाठी फक्त हा एकच रस्ता आहे, तो रस्ता आहे ना तो पूर्ण चॉकअप केलेला आहे, तो म्हणजे बोक्षी नाही. आता जसं जसं पाणी वाटायची सुरुवात होईल ना, म्हणजे पाण्याला लागली ओटी, पाण्याला ओटी लागल्यामुळे हे जे पाणी आहे ना खोंडातलं ते सर्व पाणी आटणार आहे. आणि इकडे जेवढी पण मच्छी आहे ना ती सर्व त्या जाळीमध्ये अडकली आहे. आणि ती जाळी फुल एकदम भरलेली आहे मच्छी. आणि मित्रांनो, बोर्ली बंदरामध्ये ना पब्लिक वाढतच चालली आहे, कारण की खबर लगेच पसरली. मला शुभमने फोन लावला की बोलला ये लवकर, जाम गोंगाट आहे मच्छीचा. मला वाटलं काय जाळीला मच्छी लागली का काय, नंतर इकडे येऊन बघतोय तर वेगळाच सीन आहे. असं भरपूर वर्षानंतर कधीतरी होतं क्वचित आम्हाला हे बघायला भेटलं आमच्या डोळ्याने, आमचं आम्ही नशीब समजू. आणि तुम्ही किनारा बघू शकता किती जवळ आहे. आणि एवढ्या किनाऱ्याजवळच एवढी मोठी मच्छी, म्हणजे एवढ्या प्रमाणात मच्छी आहे तेवढी पण. आणि मित्रांनो, बोक्षी आहे ना तुम्ही बघू शकता किती मच्छीने एकदम फुल भरलेली आहे. काय काय मावरा लेपते असेल, पापटा असेल, सुटून कोलबी सगळा मावरा आयला यंदा जवळ. कादा वाहिलं कादाव मावरा सगळा आहे. आणि याच्यातून सुटलेली एकच दुसरी मच्छी आहे ना ती इकडे जाऊन लोकांच्या पायाला पण बरेच काटे लागलेले आहेत पापटाचे. तुम्ही जमा करतात सर लेपटे पण जाम झाले. आणि मित्रांनो, आता इकडे ना एक बेकार सीन झाला, तो म्हणजे छोटी छोटी पोरं आहेत ना ते पापटं आणि मच्छी पकडण्यासाठी पाण्यात उतरलेली इकडे, तर दोन पोरांच्या ना काटे लागले, त्याच्यामुळे त्यांना उचलून ना किनाऱ्यावर नेलेले. आता घरी आता पाणी वाटायला अजून टाईम आहे, 15-20 मिनटं लागतील, नाही तर अर्धा एक तास पण लागेल. आणि पाणी वाटल्यानंतर ना ही बोक्षी खोलतील तेव्हा आपल्याला समजेल याच्यामध्ये काय मच्छी आहे आणि किती मोठ्या प्रमाणात मच्छी सापडली. मित्रांनो, बोक्षीचा तोंड आहे ना तो इकडनं उघडा आहे, आणि इकडनं जो पाणी जाण्याचा रस्ता आहे ना तो फक्त एकच रस्ता आहे. त्याच्यामुळे इथे जी सर्व मच्छी आहे ना ती याच रस्त्याने येणार, आणि सगळी मच्छी आहे त्या बोक्षीमध्ये अडकते. मोठे मोठे पाकड, लेट्या, सोलट, कोलंबी सगळ्या प्रकारची मच्छी आहे ते आता अडकलेली आहे. आणि आता जेव्हा ते सोडतील ना बोक्षी तेव्हा समजेल. मित्रांनो, आपल्यासोबत आहे तो म्हणजे आता आपला बबलू मित्र. ते बबलूने आपल्याला फोन लावला एक तास आधी. बबलू किती वाजता आता वाजले? 4:10 तुम्ही केव्हा जायला? 2:30 झालं आहे सर. 2:30 आणि तुला कसा चालला? तू त्यांनी केला तसंच काय काय पाठीमागे आलो होतो, भरपूर गर्दी होती पण बघायला आलो होतो. आणि आता पाकटाचे काटे पण लागले नाही बऱ्याच जणांच्या? बऱ्याच जणांचे काटे लागले. मी पाकट्याला दगड मारत होतो, माझ्या मित्र हाताला लागलाय. इंग्लिशने पाकटा तुम्ही ना
दोघं जण दवाखान्यात गेले, रक्तच त्यांचं थांबत नाही. तर मित्रांनो, मी घरी झोपलेलो मस्तपैकी, तर आपल्याला शुभमचा फोन आला, त्याच्यानंतर लगेच बबलूचा फोन आला, बोला की लगेच हे व्हिडिओ बनेल. आणि एकदम आणि असा नजारा बघायला भेटत नाही. भेटते बबलू? कधीच भेटत नाही. खूप नशीबवान लोक असतात की त्यांना असे मासे बघायला भेटतात, आणि एवढे मासे किनाऱ्यावर एकाच जागी आणि एका कोंडामध्ये बघायला भेटतात, हे आपलं नशीब आहे. तर आता हे जे आम्ही बघितलं आहे ना, ते मी तुम्हाला पण दाखवतो. आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघायला नक्की मजा येणार आहे, कारण की आता जेव्हा बक्षीस सोडतील ना, तेव्हा भरपूर मजा येणार आहे. आणि लोक पण खूप जमा झाले तिकडेही बघा. आणि एक्झॅक्टली आपण आता काय आहो बबलू? पाटलाची बोक्षी बोलतो ना, पाटलाची बोक्षी म्हणजे बोरली बीच आहे ना, एकदम आहे बरोबर. अंकुश पाटलाच आहे. हां, त्याला पाटलाची बोक्षी बोलतो. अंकुश पाटील त्याचं नाव आहे. सर्व म्हणजे त्यालाच भेटणार. चालेल. चला आता मित्रांनो, आपण बोक्षी खोलली ना का डायरेक्ट भेटू, कारण की अजून अर्धा ते पाऊण तास लागेल पाणी वाटायला. तर मित्रांनो, आता हे हळूहळू पाणी आहे ना, ते वटत चाललं. आणि जसं जसं पाणी वाटते ना, तसे तसे इकडचे जे मासे आहेत ना, ते याच्यामध्ये अडकत चालले. आणि बबलून एक पाकाट दिलं, हे देख. तोरा लागलो नाही काटतो, ते तुला मना उचलून न्यायला लागेल. पटकन न्यायला लागेल. आता मित्रांनो, बोक्षी आहे ना, ती ओव्हरलोड झालेली आहे. म्हणजे बोक्षी पूर्ण माशांनी भरलेली आहे. आता काय करतात, बोक्षीचा जो शेवटचा टोक आहे ना, तो सोडतात. आणि त्याच्या थोडा पुरे आहे ना, तो रस्सीने बांधून घेतात. म्हणजे थोडी थोडी मासली आहे ना, ती टप्प्यांमध्ये काढून घेतात. तुझे हुशार ते कसं पकडले नाही हुशार? तो हुशार. तर मित्रांनो, बोक्षीचे शेवटचे मासले आहे ना, ते हळूहळू हळूहळू आता कमी कमी म्हणजे टप्प्यामध्ये भरण्याचं काम चालू आहे. आणि तिकडे बाजूला लोक काय करतात ते आपण बघून येऊ. तर एका बाजूला सर्व मच्छी आहे ना, बोक्षीतून काढण्याचं काम चालू आहे. तर दुसऱ्या बाजूला ना मित्रांनो, पागानी मच्छी पकडतात, ती म्हणजे खोंडामध्ये. आणि बाकीची जी पोरं आहेत ना, ती दगडाने मच्छी मारतायत. मित्रांनो, एका पागामध्ये एवढी मच्छी लागलेली. आणि बाकीची जी पोरं आहेत ना, ती दगडाने मच्छी मारतात. कोण कोण हाताने मच्छी पकडतात. आणि या मामाने एकच पाग मारला, आणि एका पागाचा मावरा आहे का कसला, टुकड्यासारखा मावरा पडला. आया आया आया, बाजू बाजू बाजू. एका पागातला बंपर लॉटरी जबरदस्त रे. त्याला असे पाग मारला, एक मावरा नाही भेटे शंभर मारले. आणि मित्रांनो, आता या खोंडातलं पाणी आहे ना, ते हळूहळू वटत चाललं. म्हणजे पाणी सर्व कमी होत चाललं. आणि इकडची मासली आहे ना, ते तुम्हाला दिसते ही बघा. बघा सर्व बाहेर तडपडते मासले. आणि बरेचसे लोक आहेत ना, ते मासे पकडतात. जे बघा पाकट आला इथे. बघा मित्रांनो, कसे जिवंत जिवंत स्टिंगर आहेत. म्हणजे पाकट पाकत ते पोहताना दिसतात तुम्हाला क्लिअरली. पुन्हा तीन. आणि या पाकटाचा जर काटा लागला ना, तर चार पाच वर्ष बंदरावर निघून उचल. रेकार रेकार, हे देख बबलू, देख ये देख, जिद्द आहे. पाकड मला पाहिजे. ये रे काय पाकट आहे तुझ्याकडे चालले. देख ये बबलू पाकड पाकड पकडताय. आणि मित्रांनो, इथे तुम्हाला मासले दिसते किती आहे पाण्यामध्ये. आणि हे कोंडातलं पाणी आहे ना, ते हळूहळू वाटणार आहे बघा. खायच्या गावात येते पत्तर नकरे. आणि मित्रांनो, हे काका आहेत ना, ते आता पाग मारणार आहेत. ते म्हणजे या भरलेल्या ढोम्यांच्या गाण्यामध्ये बघू यांना. तुम्हाला दाखवतो किती ढोमी भेटतील. मग रास भेटतील रास, 1000% गॅरंटी. आया 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 आया. आता बोला
इथे अच्छा गाव पाकट आहे पाकट आणि आता शेवटची भूमी राहिली फक्त मोठी मोठी मासली आहे ना मोठी मोठी मासली आहे ती सर्व बोक्षीतला अडकत नाही आणि त्या मामाला बघू आता किती ढोमी लागतं इथे आया आया आपका पाक भरलाय त्या मामाचा ढोम्याने बेकार बेकार इथे काही इथे अरे बबलूनी मोठी लेफ्टी दिली लेफ्टी उराली हातांची बबलूची उरता नाही हातांची आया आणि आणि मित्रांनो ज्या खोंडामध्ये मासली आलेली ना तो खोंडातलं पाणी आहे ना तो उलटी मुली आता वटत चाललाय भरपूर वाटलं अर्धा तास गेला आता वाजलं ते म्हणजे 4:15 आणि आता सर्व मासली आहे ना ती बोक्षीमध्ये चाललेली बघा या रस्त्याने या वाहत्या पाण्यामुळे ना सर्व मासली आहे ना ती सर्व या बोक्षीमध्ये चाललेली बघा बंद कर बोक्षीतला मच्छी किती आहे ते तुम्ही बघू शकता नाही मोबाईल नको येऊन बोक्षीच्या शेवटच्या टोकाची मच्छी आहे ना ती टपामध्ये भरली जाते आणि परत बोक्षीच्या टोकाला ना गाठ मारली जाते म्हणजे हळूहळू मच्छी आहे ना ती काढली जाते कारण की जर आता पाण्याला भरती लागायची सुरुवात झाली ना तर परत पाणी वरती चढेल आणि फुल पब्लिक बघू शकता बोर्लीच्या बीचवर मित्रांनो बोक्षीला लागलेली मच्छी आहे ना ती सर्व इथे आणलेली आहे बाहेर आणि अर्धी मच्छी आहे ना ते टपामध्ये भरून नेलेले ते म्हणजे डायरेक्ट घरी तर आता बघू आपण अजून बोक्षीमधनं मच्छी काढतात ती आणि बघा चालता चालता ना खाली खालोखाल मच्छी आहे सगळी आणि आपल्यासोबत आहे तो म्हणजे आपला मित्र अभिजित आणि अभिजितने पण कॉल केला होता मला पण अभिजितने कॉल करायचा अगोदरच मी आलो होते इथे चल अभिजित दिखू आणि मित्रांनो बोक्षीतील मच्छी आहे ना ते हळूहळू हळूहळू खाली करतात हे बघा मग अशी मोठी तिथपर्यंत वन टू फोर आणि मित्रांनो बोक्षीतली मच्छी आहे ना ते हळूहळू काढतात ती बघा मग अशी बोक्षी तिथपर्यंत होती आता थोडी इथे झाली नंतर एवढी हळूहळू हळूहळू याच्यात ती मासली आहे ना ती सर्व काढतील आणि बोक्षीच्या खालून पण एवढी मच्छी पळून आली आहे खाली सावकाश लेपटी पण आली बघा जेवण तर सर्व मच्छी ना रातचीच नवला आणि मित्रांनो आता इकडचं पाणी जे मगाशी भरलेलं तुम्ही बघत होतात ना ते पाणी आहे ना ते सर्व पाणी वटलेलं आहे आणि इकडे बघा किती मच्छी जमा झाली आणि बाकीची जी मच्छी आहे ना ती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून चालली ते म्हणजे डायरेक्ट बोक्षीमध्ये आया आणि सगळी मच्छी आहे ना ती एकाच खोंडामध्ये आपल्याला बघायला भेटते ते म्हणजे पाकट लेपटी ढोमी बघा कशी पाकट पळतात समोर एवढी पब्लिक समोर असताना सुद्धा आणि बोक्षीतली मच्छी आहे ना ती साफ करण्याचं काम चालू आहे ते बघा
आणि मित्रांनो ढोमी बघू शकता, म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदाच असं सीन बघतोय. बेकार बेकार आणि तो मामा काय धरते आता दिकू. टायगर प्रॉन्स दिलोय मामाने, टायगर प्रॉन्स. करशील तेवढे व्हिडिओ कमी आहे भरणार. बऱ्यापैकी बोक्षीतली मच्छी आहे ना ती काढून झालेली आहे. आता अर्धी बोक्षी आहे ना ती कमी केलेली. बघा बोक्षीचं शेवटचं टोक सोडतात आणि टपामध्ये मच्छी भरतात आणि परत बोक्षीचं तोंड आहे ना ते बांधून ठेवतात. कारण की अजून पूर्णपणे 100% पाणी आहे ना ते वटलेलं नाही. हे बघा त्या साईड काय चाललंय. कोण लावलो तर मित्रांनो, तो विशाल आहे ना आपला मित्र, तो हाताने ढोमी तर यांची धरून दाखवली. पाकाट हाताने दिलाय विशालने. उरा उरा पैसे उरा. तुम्ही रिअल तुम्ही पिक्चर मध्ये फक्त क्रिशला हाताने मावरा धरताना देखला असतो. काटो लागेलो ढोमी धर नाही. पॉवर बँक आहे हे धर नाही ढोमी धर. 4-5 भेटली पाहिजे. ए बोक्षी कोणची आहे, नाव काय त्यांचा? हां अंकुश पाटील. तर मित्रांनो ही बोक्षी आहे ना ती त्या दादाची आहे आणि त्यांचं नाव आहे ते म्हणजे अंकुश पाटील. अंकुश पाटील ने अंकुश पाटील आणि ते बोर्लीचेच आहेत. अंकुश पाटील दादाची ही बोक्षी आहे आणि त्याला ही सर्व आज मच्छी लागलेली आहे. आणि आपला मित्र आहे तो आता हाताने ढोमी धरते. येते का तुम्ही फक्त पिक्चरमध्ये क्रिसला नदींशी मावरा काढताना देखलं, पण खरोखरचा मावरा काढताना देखलं कोणला? येते का 2-4 धर एकदा. आया 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 आया. अरे क्रिस पिक्चरपेक्षा सीन आहे, क्रिस पिक्चरपेक्षा खरोखरचा ओरिजिनल सीन. रास मावरा रास मावरा. बाबूने पण लिप्टी दिली हाताने. हे धर धर बाबू डायरेक्ट धुली धर. 4-5 धर डायरेक्ट. 4-5 धर. तर मित्रांनो ही बोक्षीतली मच्छी आहे ना ती आता 15-20 मिनिटात क्लीन करून होईल. आणि हा तुम्हाला अचानक आणि भयानक झालेला ब्लॉग कसा वाटला? आणि मित्रांनो तुम्हाला हा अचानक आणि भयानक झालेली व्हिडिओ कशी वाटली? ही व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही व्हिडिओ आहे 1 मिलियन व्ह्यू गेलेच पाहिजे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कशी वाटली ते सांगा. तर भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओंसोबत, नवीन नवीन ब्लॉगसोबत, नवीन नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.